हॅलो तकरे, माझ्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी काळे चण्यांची रेसिपी कशाप्रकारे केली जाते मी या ठिकाणी आज आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे. काही भागामध्ये याला काळे चणे तर काही भागामध्ये याला हरभरे असेही या नावाने ओळखले जाते. तर आज आपण आजची ही काळे चण्याची भाजीची रेसिपी या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. सगळ्यात आधी मी या ठिकाणी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेलं आहे. कढई गरम झाल्यानंतर मी या ठिकाणी 2 ते 3 चमच होईल एवढं मी तेल टाकणार आहे. तेल गरम झाल्यानंतर या ठिकाणी 1/2 चमचा जिरा आणि 1/2 चमचा मोहरी या ठिकाणी टाकणार आहे. त्यानंतर जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर या ठिकाणी एक मोठा मीडियम साईज बारीक असा कांदा कापून घेतला आहे. तो कांदा मी या तेलामध्ये टाकून व्यवस्थित ते लालसर होईपर्यंत कांदा भाजून घेणार आहे. कांदा भाजून झाल्यानंतर या ठिकाणी मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, ते सुद्धा मी बारीक कापून घेतलेला आहे आणि ते मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता कांदे आणि टोमॅटो भाजून झालेले आहेत आणि आता या ठिकाणी मी 1/2 चमचा हिंग टाकणार आहे. त्यानंतर हिंग टाकून झाल्यानंतर मी या ठिकाणी 1 चमचाभर होईल एवढं गरम मसाला यामध्ये टाकून घेणार आहे. गरम मसाला टाकून झाल्यानंतर मी या ठिकाणी 2 ते 3 चमच होईल एवढं मी खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे. खोबऱ्याच्या वाटणामध्ये मी या ठिकाणी कोथिंबीर, लसूण, खोबरं आणि कांदा आणि कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊन त्याची मी या ठिकाणी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि ते खोबऱ्याचं वाटण मी यामध्ये 2 ते 3 चमच वापरलेलं आहे. त्यानंतर वाटण टाकून झाल्यानंतर या ठिकाणी 1/2 चमच होईल एवढं हळद टाकलेलं आहे. त्यानंतर 2 ते 3 चमच मी या ठिकाणी तिखट मसाला टाकलेला आहे. तिखट मसाला तुम्ही आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त प्रमाणामध्ये. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर हे सगळे मिश्रण मी व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे आणि 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती शिजवून घेणार आहे. त्यानंतर मी या ठिकाणी शिजवून घेतलेले काळे चणे या ठिकाणी मी या बॅटरमध्ये टाकून घेऊन व्यवस्थित परतवून घेणार आहे. चणे मी या ठिकाणी रात्री भिजत टाकले होते. भिजत टाकून झाल्यानंतर मी सकाळी ते शिजवून घेतले आणि अशा प्रकारे शिजवून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपण या काळ्या चण्याची ही भाजी आपण ग्रेव्ही टाईप भाजी बनवून घेतलेली आहे. आता तुम्ही बघू शकता याला 1-2 मिनटं याला उकळ काढून घ्यायचं आहे. उकळ काढून झाल्यानंतर या ठिकाणी परती गार्निशिंगसाठी या ठिकाणी मी बारीक कापलेलं कोथिंबीर टाकलेलं आहे. चणे शिजवून घेताना तुम्ही या ठिकाणी खडा मसाला टाकून हळद टाकून चणे शिजवून घेतला तर त्या भाजीला एकदम स्वाद चांगला येतो. मी या ठिकाणी खडा मसाल्याचा वापर केलेला नाही, मी या ठिकाणी गरम मसाल्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खडा मसाल्याचा वापर करून शिजवून घेऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपले काळे चणे ग्रेव्ही टाईप रेसिपी या ठिकाणी बनवून तयार आहे खाण्यासाठी. तर तुम्हालाही आजची ही रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा बटन दाबायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन अशा एकदम छान अशा आणि एकदम सोप्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत नमस्कार.